नमोबुद्धाय जय भीम जय भारत महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्वपूर्ण सहभाग आहे त्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचं खूप मोठं स्थान आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र म्हणून सुद्धा संपूर्ण राज्यात नव्हे तर देश परदेशात ओळखलं जातं शिवाय अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रजासत्ताक तथा रिपब्लिकन टाइम्स या महत्वपूर्ण पाशिकाचे संस्थापक व राज्यसभेचे उपसभापती म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे याच राजाभाऊ यांचे आजोबा देवाजी बापू आणि त्यांची आजी पैकाबाई यांच्या जीवनावर मी आधीच हिंदी आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवले आहे नक्की पहा आज आपण राजाभाऊ खोबरागडे जे देवाजी बापू आणि पैकाबाईंचे नातू आहेत आणि त्यांना चळवळीसाठी अर्पण किंवा सामाजिक कार्यास दान केले होते यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत भारतात सामाजिक संघर उभा करण्यासाठी बौद्धकालीन नागवंशी यांची ऐतिहासिक भूमी म्हणून बाबासाहेब नागपूर व विदर्भाकडे पाहत होते त्यांचे अधिकांश सामाजिक धार्मिक व राजकीय लढे याचे देशातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या नागनगरीत सुरू झाले चंद्रपूर जिल्ह्यातील खोबरागडी या धनसंपन्न कुटुंबाकडे त्यांचे लक्ष गेले सामाजिक लढ्यासाठी ताटबांचे कार्यकर्ते व अनुयायींची त्यांना गरज होती शिवाय तन मन धन आपले सर्वस्व या लढ्यात अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शोधात बाबासाहेब होते दलित समाजात त्या काळात सदन अशी अगदी मोजकीच कुटुंबे होती यात चंद्रपूरचे खोबरागडे कुटुंब सुप्रसिद्ध होते भिवाजी ही सामाजिक जाणवीची व्यक्ती होती गाव सोडताना दारिद्र्य व अज्ञानाच्या अंधकारात फसलेल्या आपल्या देवडा गावच्या परिसरातील समाज बांधवांना गाव सोडण्याचा संदेश देण्यास भिवाजी विसरले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही दलितांना आपल्या उन्नतीसाठी खेडे सोडण्याचे आव्हान केले होते त्यामुळेच त्यांनी खेडे सोडले होते आपले कुटुंब आपला समाज उन्नत करण्यासाठीची ही धडपड होती भिवाजीचे आपले कुटुंबासवेत चंद्रपुरात पदार्पण झाल्यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे दादमहल वार्डात आपले वास्तव्य केले त्यांच्या पत्नीचे नाव पैकाबाई होते पैकाबाई भारतातील पहिल्या उद्योगपती होत्या यांच्याबद्दल मी हिंदी आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पहा खोबरागडे कुटुंबातील हे अत्यंत कर्तबगार महिला होती देवाजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या समतेच्या लढ्याची जाण होती देवाजी हे भिवाजी आणि पैकाबाईंचे पुत्र होते आणि याच देवाजींचे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे पुत्र होते हे कुटुंब देशात लाकडाचे व्यापारी म्हणून खूप प्रसिद्ध आणि पैशावाले बनले होते देशभरातून मोठमोठे मोठे लाकडाचे व्यापारी चांद्याला येत असत खोबराकडे कुटुंबाने एकेकडे एक लाकडाच्या व्यवसायात शिखर गाठीत असतानाच कापूस व रुईच्या व्यवसायातही पाऊल टाकले होते चांदा ही कापसाची मोठी बाजारपेठ होती चांदा हे दक्षिण उत्तरेच्या रेल्वे मार्गावरील प्रमुख ठिकाण आहे देवाजींनी कापसाच्या व्यवसायात मजबूत पाय रोवले या व्यवसायात त्यांनी आमा पैसा मिळवला होलसेल स्वतःच्या व्यवसायापासून तर सोने चांदीचा व्यवसाय शेत जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय या सर्व विविध धंद्यांमध्ये कुटुंबाने यशस्वी पाय रोवले होते हा एक चमत्कारच होता चांदा जिल्ह्यातील दलित समाज खोबरागडे कुटुंबाकडे कुतूहल कुटु आदर व अपेक्षेने पाहू लागला होता देवाजी व त्यांच्या बंधूंनी लाखो करोड रुपये खोऱ्याने कमवले या कुटुंबाने फोर्ड कंपनीची मोटार एकोणीसशे तीस मध्ये सर्वप्रथम चांद्यात आणली होती आई काबाईचा वरद हस्त व तिघाही भावांचे परिश्रम यामुळे कुटुंबाने ऐश्वर्याची चरम सीमा गाठली चांदा जिल्ह्यात सर्वच समाज स्तरावर एक धनसंपन्न कुटुंब म्हणून खोबराकडे कुटुंबाकडे सारा समाज पाहू लागला होता तोंडात चांदीचा चमचा घेऊन राजा भाऊ जन्मले त्यांची ही पार्श्वभूमी आहे पैकाबाईंची लहान सून देवाजी बापूंची धर्मपत्नी इंदिराबाई दोहाळे लागले सासूचा आनंद गगनात माविना रीती रिवाजाप्रमाणे इंदिराबाई पहिल्या बाळनपणासाठी नगिना बागला आपल्या माहेरी गेली हे ठिकाण चंद्रपूरच्या जठपुरा गेटच्या बाहेर लागूनच आहे हेच ते ठिकाण जेथे दलितांचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी जन्म झाला राजाबाहू सव्वा महिन्याचे असताना या बाळास माहेरहून स्वगृही दादमहाल वार्डातील रीती रिवाजानुसार आणण्याचा कार्यक्रम ठरला राजाबाहूंच्या घरात यावेळेस सारे ऐश्वर्य लोळण घेत होते दोन मोटर गाड्या घरी होत्या घोड्यांची बग्गी होती सारी साधने व आमा पैसा घरात असताना पायकाबाईने आपल्या लाडक्या नातवास आणण्याचा एक वेगवेगळा कार्यक्रम आखला आजीने बांबूचे टोपले घेतले फुलेहारांनी सोने चांदीने ते सजवण्यात आले आणि बेंडबाजा लावून सजवलेले ते टोपले डोक्यावर घेऊन आजी आपल्या चिमुकल्या नातवास आणण्यासाठी नगीनाबाग वार्डाकडे निघाले रिवाजाप्रमाणे पाहुण्यांचा आदर सत्कार खानपान आटोपल्यानंतर दलितांच्या बाळराजाला सव्वा महिन्यांच्या राजा भाऊला विधीपूर्वक त्या सजवलेल्या मडवलेल्या टोपलीत ठेवण्यात आले त्यांचे वडील देवाजे बापू कर्तबगार पुरुष होते त्यांचा ताटमानीने स्वाभिमानाने जगण्याचा वाना होता यासाठीच त्यांनी आपली सांपत्तिक स्थिती सुदृढ केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह पुकारला या देशातील समतेच्या लढ्याची ही सुरुवात होती मानवी स्वातंत्र्याचा हा लढा होता महाडच्या यशस्वी सत्याग्रहानंतर विदर्भातील अमरावतीच्या प्रसिद्ध आंबादेवी मंदिराकडे गेले या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश बंदी होती ही बंदी उठवावी यासाठी बाबासाहेबांनी लढ्याचे रणसिंग फुंकले तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस ला बाबासाहेबांनी अंबादेवीचे सत्याग्रहाचे नेतृत्व केले हा लढा सतत तीन महिने सुरू होता या लढ्यात सहभागी होण्यासाठी देवाजी बापू खोबरागडी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींचा एक जथ्था चांद्याहून अमरावतीला गेला होता तेथील थिएटर मध्ये देवाजींनी बाबासाहेबांचे भाषण ऐकले व ते बाबासाहेबांचे कायमचे अनुयायी झाले समतेचा लढा समाजकारण राजकारण घडत असताना वय बारा तेरा वर्षांचे होते मिडल स्कूलला ते शिकत होते याच कालखंडात एक निंदनीय घटना घडली ज्या घटनेचा परिणाम राजाभाऊंच्या मनावर झाला द्वे मतदारसंघाच्या निवडणुकीत देवाजी बापू विजय होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर बल्लारपूर येथील काही जातीयवादी लोकांनी त्यांच्या लाकडी डेपोला आग लावली लाखो रुपयांची लाकडी त्यात भस्मसात झाले लाकडांची उसळलेली आग व राग पहावयास खोबरागडे कुटुंब बल्लारपूरला गेले सोबत बारा वर्षांचे बॅरिस्टर राजाभाऊ होते राजाभाऊंच्या मनावर या खुनशी घटनेचा काय परिणाम झाला असेल याची सहज कल्पना करता येईल राजाभाऊंनी नंतरच्या आयुष्यात जातीय समाज व्यवस्थेविरुद्ध जे दंड थोपाटले त्याची भीजे निश्चितच या घटनेमध्ये आहेत राजाभाऊंनी प्रथम बाबासाहेबांना सन एकोणीसशे त्रेचाळीस ला वयाच्या अठराव्या वर्षी चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनवर पाहिले होते अठरा वर्षांचे तरुण राजा भाऊ बाबासाहेबांचे स्वागत करण्याकरता हातात पुष्पमाल घेऊन रेल्वे स्थानकावर उभे होते गाडी हैदराबादहून चंद्रपूरच्या चे रेल्वे स्थानकावर पोचली बाबासाहेब थोड्या वेळासाठी स्थानकावर उतरले राजाभाऊंनी बाबासाहेबांचे पुष्पहाराने स्वागत करून अभिवादन केले बाबासाहेबांचे राजाभाऊंची झालेली ही पहिली भेट होती ऐश्वर संपन्न दलित कुटुंबात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा जन्म झाला होता एकोणीसशे लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदा विद्यार्थ्यांची निवड केली होती त्यात राजाभाऊचे नाव होते परंतु स्वतःच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतः केला कारण एक गरीब विद्यार्थ्याला संधी मिळावी म्हणून सन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला राजाभाऊ लेकन्स इन लंडन मधून बॅरिस्टर ऍट लॉ ची पदवी प्राप्त करून भारतात परतले यानंतरचा पुढील प्रवास पार्ट टू मध्ये येईल तो तेव्हाच येईल जेव्हा या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि शेअर कराल या व्हिडिओला पाच हजार लाईक ध्येय ठेवूयात मग दुसरा पार्ट येईल आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा माझा इंस्टाग्राम आयडिया आहे नक्की फॉलो करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत